डिपार्टमेंट के अंतर्गत आज कैबिनेट में दो महत्वपूर्ण निर्णय हुए हैं। एक तो जो अनाथ बच्चे हैं उनको एक टक्का आरक्षण का निर्णय है। इसके पहले भी 2018 में ये निर्णय हुआ था, लेकिन उसके जीआर में कुछ पॉइंट्स थे, वो सारे पॉइंट्स हमने निकाले हैं। और 2018 के बाद में जो भी परीक्षाएं, जो भी एग्जाम्स हुई है और जिनके रिजल्ट्स आउट नहीं हुए, वो सारे रिजल्ट्स में इन बच्चों को प्रावधान मिलेगा, एक टक्का आरक्षण इन बच्चों को मिलेगा। इनमें तीन कैटेगरी की हुई है। एक, जिनके बिल्कुल कोई भी मालूम नहीं है, इस तरीके के बच्चे होते हैं और ये बाल गृह में रहते हैं। दूसरे बच्चे जिनके रिलेटिव्स मालूम है और जो जिनके माँ बाप मालूम नहीं है, और तीसरे बच्चे और वो भी बाल गृह में रहते हैं, और तीसरे बच्चे कि जिनके रिलेटिव्स मालूम है और वो बाल गृह में रहते हैं। इस टाइप के ऐसे तीन कैटेगरी के जो बच्चे हैं वो सारे बच्चों को इसके बाद में रिजर्वेशन, एक टक्का अनाथ रिजर्वेशन उनको मिलेगा। और दूसरा जो निर्णय है वो वुमेन्स हॉस्टल निर्माण करने का निर्णय है। करीबन 50 हॉस्टल्स अपने महाराष्ट्र राज्य में निर्माण होंगे, और जो सिंगल मदर्स है, जो विडोड है, डिवोर्स्ड है, और जो नौकरी करती है और जिनकी पगार 50,000 रुपये से कम है, उन महिलाओं को प्रावधान मिलेगा। वो 3 साल के लिए, और एक्सटेंशन मिला तो 5 साल के लिए ऐसे हॉस्टल्स में रह सकती है। और इस बहाने उन्हें ये बड़ी बहुत बड़ी समस्या थी कि महिलाएं मुंबई जैसे शहर में, पुणे जैसे शहर में उनको नौकरी मिल जाती थी, लेकिन उनको रहने के लिए जगह नहीं मिल रही थी। तो अब ये हॉस्टल्स निर्माण करेंगे, और केंद्र शासन, स्टेट गवर्नमेंट और एनजीओस जो चलाना चाहते हैं वो, केंद्र शासन 60% फंड्स देगा, 15% फंड्स ये स्टेट के रहेंगे, और बाकी के बचे हुए फंड्स ये एनजीओस के रहेंगे। तो इस हिसाब से उनको रेंट की प्रावधान दिया हुआ है। इसके पहले जो था वो बिल्डिंग्स बांधने के लिए फंड्स देते थे, अभी रेंट के लिए फंड्स देते। तो आहे अपन वुमेन्स हॉस्टेल या ठिकाणी सुरू करतो आहोत। आणि पहिले महिलांसाठी जे हॉस्टेल्स होते ते 90% सेंटर देत होता आणि त्या ठिकाणी 10% एनजीओज करत होते। पण आता इथून पुढे आपल्या राज्याचा त्याच्यामध्ये सहभाग राहणार आहे। सेंट्रलमधनं जो आपल्याला फंड मिळणार आहे अशा हॉस्टेल्स निर्मितीसाठी तो 60% राहील, स्टेटचा 15% राहील, आणि एनजीओज हे 25% त्या ठिकाणी त्याच्यामध्ये सहभाग घेतील। 49 वर्किंग वुमेन्स हॉस्टेल या ठिकाणी बांधण्याचा निर्धार आहे। त्याच्यातले मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये जसं मुंबई सिटी आहे तर तिथे 4 आपण हॉस्टेल्स बांधतोय, त्या ठिकाणी मुंबई सबर्ब्समध्ये आपण 6 हॉस्टेल्स बांधतोय, ठाण्यामध्ये 4 हॉस्टेल्स बांधतो आहे। म्हणजे ॲक्च्युली बांधण्यासाठी पैसे नाही, पण रेंटसाठी या ठिकाणी पैसे मिळणार आहे। पुण्याला 4 आहेत आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक वर्किंग वुमेनसाठी हॉस्टेल त्या ठिकाणी तिथून पुढच्या काळामध्ये मिळणार आहे। नाही धक्कादायक आहे आणि असं होतं का नाही, खरं माझं यावर आपल्याला हेच सांगणार आहे की महिलांनी अशा प्रेशरला अजिबात बळी पडलं नाही पाहिजे। महिलांच्या सुरक्षितेसाठी खूप कायदे आहेत, आणि आता आपण बघितलं असेल की मागच्या 1-1.5 वर्षांमध्ये आपण ज्या पावलं उचलली आहे, जसं महिला आयोगाचं ऑफिस देखील आपण त्या ठिकाणी डिव्हिजनल लेवलवर नेऊन ठेवलेलं आहे, तर जोपर्यंत महिला बोलत नाही तोपर्यंत या गोष्टीला आपण आडा घालू शकणार नाही। पण या प्रकरणामध्ये चौकशी करण्यासंदर्भात बिलकुल महिला आयोगमध्ये मला
सुमोटो महिला आयोग या सर्व गोष्टींवर चौकशी करेल आणि ऍक्शन करेल. ओबीसी बिल राज्यसभेत पास झाले, ओबीसी बिल राज्यसभेत पास झाले, प्रतिक्रिया? ओबीसींना आरक्षण मिळालं पाहिजे असं आम्ही पण देखील सभागृहामध्ये त्या ठिकाणी सपोर्ट केलेला आहे आणि संविधानाच्या अनुषंगानं जे बरोबर आहे ते झालंच पाहिजे. हिंदी त्यांचा पगार असतो, ज्या ज्यांची फारकत झालेली असते अशा महिलांना राहण्यासाठी आणि नोकरी करण्यासाठी खूप प्रॉब्लेम्स येत असतात. तर सिंगल मदर्स असो किंवा मग बाकी परिस्थितीमुळे कधी सिंगल झालेले आहेत महिला, त्या सगळ्या महिलांना आपण या कॅटेगरीमध्ये हॉस्टेलमध्ये आपण परवानगी देणार आहोत. याच्यामध्ये याच्यामध्ये जर एखाद्या महिलेला मुलगा असेल तर तो मुलगा देखील त्यांच्या सोबत राहू शकेल त्या हॉस्टेलमध्ये. तो 5 वर्षाचा होतो आहे तोपर्यंत आणि मुली मात्र 18 वर्षाच्या होईपर्यंत त्या अशा सिंगल वुमेन्स हॉस्टेलमध्ये त्या ठिकाणी आईसोबत राहू शकतील. त्यांच्या एकूण जर समजा एखादी सिंगल मदर असेल किंवा सिंगल वुमन असेल तर तिच्या पगाराच्या 15% त्या ठिकाणी तिला पैसे भरावे लागतील. जर दोघी जणी मिळून जर एखादी त्यांनी रूम शेअर केली तर 10% त्या ठिकाणी त्यांना पैसे भरावे लागतील. आणि जर डॉमेट्रीमध्ये त्यांना व्यवस्था आपल्याला करायची असेल किंवा त्यांना त्यांची व्यवस्था करायची असेल तर 7.5% ऑफ द टोटल त्यांची सॅलरी अशा त्या ठिकाणी निर्देश देण्यात आलेले आहेत. या ठिकाणी खरं हे सगळं होणं अतिशय गरजेचं होतं कारण आपण बघतोय की सिंगल मदर्स किंवा सिंगल वुमेन्सला राहण्याची व्यवस्था मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध करून देणं ही काळाची गरज आहे. महिला स्वतःच्या पायावर उभे होत आहेत पण खूप ठिकाणी असं जाणवतं की त्यांना सुरुवात करण्यासाठी जरा त्रास होत असतो. तर अशा महिला 3 वर्ष त्या ठिकाणी राहू शकतील आणि 2 वर्ष आपण त्यांना एक्सटेन्शन देऊ शकतो म्हणजे 5 वर्ष त्या महिला सुरुवातीच्या काळाला ज्या वेळेला त्यांना खरंच गरज असते त्या ठिकाणी त्यांची व्यवस्था होऊ शकेल. आमच्या बैठकीत महिला व बाल कल्याण विभागाच्या संदर्भामध्ये 2 अतिशय महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. एक निर्णय आहे की 2018 आपण सरकारने बालकांना अनाथ मुलांना 1% आरक्षण त्या ठिकाणी दिलेले होते पण जरी तो GR निघाला होता त्याच्यामध्ये काही फॉल्ट्स होते आणि आम्हाला काही गोष्टी त्या ठिकाणी आवर्जून आम्हाला त्याच्यामध्ये बदल करावे लागले. याच्या आधी निर्णयाच्या अनुषंगानं मुलांना रिझर्वेशन मिळू शकले नाही म्हणून अनाथांची जी कॅटेगरी आहे अ प आणि क मध्ये म्हणजे टोटली 100% अनाथ जी पोरं आहेत ते त्याच्यामध्ये येतात आणि सेकेंडली क ब मध्ये जे आहे की जे अनाथ मुलं आहे आणि आपल्याला त्यांचे आई वडील माहिती नाही आहेत पण त्यांचे रिलेटिव्ह आहेत आणि ते बालगृहांमध्ये राहतात आणि क कॅटेगरीमध्ये जे अनाथ मुलं येतात ते त्यांचे रिलेटिव्ह आहेत आणि ते लहानपणापासून त्या बालगृहांमध्येच राहिलेले आहेत. तर आजच्या ह्या निर्णयामुळे 2018 ज्या पोरांनी परीक्षा दिलेल्या आहेत आणि ज्याचे निकाल लागलेले नाही आहेत त्या सगळ्या मुलांना याचा फायदा मिळेल अनाथ मुलांना आणि 1% आरक्षण त्या ठिकाणी या पोरांना आपण देऊ शकतो. दुसरा